विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजल्यानंतर बीड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचा एकमेव आमदार आहे। एकूण बीड जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादीच्या फुटीच्या नंतर एकच संदीप क्षीरसागर हे शरद पवार यांच्यासोबत होते, मात्र त्याच संदीप क्षीरसागर यांची उमेदवारी बदलून दुसरा उमेदवार द्यावा अशी मागणी देखील केली जाते आणि विशेष म्हणजे त्या अनुषंगाने शरद पवार यांनी चाचपणी देखील केली, काही जणांच्या मुलाखती देखील घेतल्यात। त्यामुळे शरद पवार बीड विधानसभा मतदारसंघात भाकरी फिरवणार का हा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय। माझ्यासोबत या ठिकाणी कार्यकर्ते आहेत, काय सांगाल या आमदारांच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीने तिकीट बदलाची चर्चा केली जाते, कशी चर्चा आहे आणि ही कशामुळे होते नेमकं? पाच वर्ष ह्यांनी जर काही कामच केलं नसेल तर हे तिकीट का बदलू नये? मी तर विनंती करतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून पवारसाहेबांना की तुम्ही संदीप क्षीरसागरला उमेदवारी देऊ नये, त्याच्यापेक्षा जे चांगलं सुशिक्षित असेल, लोकांचं प्रश्न जाणणार असेल, त्या व्यक्तीला जर उमेदवारी तुम्ही दिली तर तो उमेदवारी इथे निवडून येऊ शकतो। ह्या आमदाराने पाच वर्षामध्ये MIDC सौशल उद्योग असतील, शिक्षण असेल, रस्ते नाल्या पाणी माणसाला ज्या आवश्यक असणारं काम आहेत एकही काम या क्षीरसागर परिवाराने केलं नाही, त्यामुळे या क्षीरसागरांना तिकीट तर लांबच ह्यांना जवळच करू नये, पक्षातून हाकलपट्टी करायला पाहिजे यांची। मात्र मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलं आणि खासदार निवडून आले असं देखील बोललं जातं, आणि असं फक्त त्यांचं म्हणणं दाखवतात ते, त्यांनी काम बीम काही केलं नाही, पक्षाचं सुद्धा काम केलं नाही, पक्षाच्या विरोधात जाऊन काम केलं, शेवटचे 3 दिवस त्यांचा मोबाईल बंद होता, ते कुठं होते, त्यांची यंत्रणा त्यांचा पदाधिकारी कुठला बुथवर होता एक दाखवा त्यांना म्हणा, जो राष्ट्रवादी शरद पवार गटाचा बीड विधानसभा मतदारसंघातला कुठल्या पक्षाचा त्यांचा पदाधिकारी कुठल्या बुथवर होता त्यांनी सांगा उघडपणे येऊन। संदीप क्षीरसागरने काम केलं नाही लोकसभेत, लोकसभेला त्यांनी बजरंग सोनवणेचं काम केलं नाही हे माझंच नाही तर प्रिंट मीडियाला सुद्धा छापून आलं की बजरंग सोनवणे आणि संदीप क्षीरसागरचं जमत नाही, याचं कारणच ते की त्यांनी काम केलं नाही। अच्छा, त्यामुळेच ही मागणी जोर धरते? हो, 100%। काय वाटतं तुम्हाला आता पवारसाहेबांच्या विचाराच्या धारेवरती चालणाऱ्यांनीकडून अपेक्षा असते बहुतांश वेळा लोकांची की काहीतरी विकासाची ठोस उपाययोजना होईल, तशा पद्धतीने झालंय? पवारसाहेबांच्या विचारधारेला धरून आमच्या युवकांचे प्रेरणास्थान जाधव साहेब हे संधी स्वतः संधी लेखापाल आहेत, उच्च शिक्षित आहेत। आमदार संदीप क्षीरसागरांच्या कामाच्या संदर्भात काय म्हणतात? काय सर्व जनतेला माहिती आहे त्यांनी काय काम केलेलं आहे आणि काय काम केलेलं नाही आहे, पण आम्ही एवढं सांगू इच्छितोत की पवारसाहेबांनी जाधव साहेबांना उमेदवारी देऊन या बीड बदललं पाहिजे, तिकीट बदललं पाहिजे, तिकीट बदलणं ही काळाची गरज आहे, युवकांना नवीन संधी उपलब्ध करून देण्याचं काम होईल आणि आरक्षण संदर्भातही पाठपुरावा होऊन योग्य ती दिशा लाभेल। आपण पाहतो हे कार्यकर्त्यांच्या भावना व्यक्त केल्या जातात, तुम्ही या ठिकाणाहून राष्ट्रवादीमध्ये अशी काय नेमकी खदखद आहे? अनेकांच्या मुलाखती देखील पवारसाहेबांनी घेतलेल्या आहेत, मुलाखतीसाठी अनेक जण गेलेले होते, तुम्ही देखील त्या मुलाखतीमध्ये होताय, नेमकं पवारसाहेबांचं म्हणणं काय आणि या मुलाखती घेत असताना त्यांच्याकडून काय बोललं जात होतं नेमकं? सर, निश्चितच आहे या ठिकाणी आपण पाहतो की जर विद्यमान आमदार त्यांचे असतील तर मुलाखती घेण्याचं काही कारण नव्हतं, इच्छुकांना तिथं बोलवण्याचं काही कारण नव्हतं, अनेक प्रश्न विचारण्याचं काही कारण नव्हतं, परंतु ज्या अर्थी त्यांनी या ठिकाणी मुलाखती घेत आहेत, उमेदवार नवीन संस्था विचार करतात, म्हणजे नक्कीच नवीन उमेदवाराची चाचपणी त्या ठिकाणी पवारसाहेब करताना दिसतात, म्हणजे नक्कीच या आमदारांनी केलेल्या कामाची सगळी दखल किंवा सगळा रिपोर्ट त्यांच्यापर्यंत गेलेला असावा, त्यामुळे त्यांनी नवीन उमेदवाराची शोधाशोध चालू केली आहे। मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये आपण बघितलं इथं बीड विधानसभा मतदारसंघातून तशी लीड आहे, मग आमदारांनी काम केलं नाही असं कसं म्हणू शकतो आपण? सर, बीड विधानसभा मतदारसंघातून लोकसभेला जी लीड भेटली त्याचे आपण कारणविमर्श केली पाहिजे की या ठिकाणी असणारा मराठा समाजाची संख्या आणि त्या ठिकाणी जरांगे पाटलांनी जे आव्हान केलं होतं पाडण्यासाठीचं, त्या पाडण्यासाठीच्या आव्हानामुळं या ठिकाणी सबंध समाज मराठा समाज असं मुस्लिम समाज असं दलित समाज असं खंबीरपणे त्या उमेदवाराच्या पाठीशी उभा राहिला, जर या ठिकाणी काम न करता त्याचं जर कुणी क्रेडिट घेणार असेल तर मतदार नक्कीच लक्षात घेईल, ते हीच गोष्ट पक्षाच्या देखील लक्षात आलेली आहे, कारण की 62,000 लीड असताना देखील नवीन उमेदवार शोधला जातो, या ठिकाणी नवीन इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जातात, याचा अर्थ स्पष्ट आहे की त्यांना संदीप क्षीरसागरांनी केलेल्या कामाची जी शंका आहे आणि ती सगळं स्पष्ट आहे, सगळ्यांकडं छापून आलेली आहे, याच्या अगोदरही पेपरलाही त्याची चर्चा झालेली आहे, अगदी या ठिकाणच्या खासदारांनी देखील एका भाषणात स्पष्ट म्हणलेलं आहे, कुणाच्या घरचे आई वडील कुठं काम करत होते, भाऊ कुठं काम करत होता, माझ्या गाडीत बसणारे काय करत होते, कुणाशी बोलत होते, ही सगळी गोष्ट आता सगळ्यांना माहीत झालेली आहे, त्याच्यामुळं त्यांना याचं क्रेडिट देणं हे चुकीचं आहे। आमदाराची भूमिका दुटप्पी होती? 100% दुटप्पी नव्हतीच, विरोधातच होती असं म्हणलो आम्ही। अच्छा, दुटप्पी नव्हतीच, विरोधात होती, फक्त त्यांनी दाखवण्यासाठी त्या ठिकाणी एक दोन वेळेस त्या सभेला उपस्थिती लावली किंवा विद्यमान त्यावेळेसचे खासदारकीचे उमेदवार त्यांच्याबरोबर फिरण्याचं हे नाटक केलं फक्त। अच्छा, आता पवारसाहेबांनी जर या ठिकाणी जर उमेदवार नाही बदलला तर काय परिस्थिती असू शकते आणि या ठिकाणी नेमकं बीडमध्ये जर शरद पवार गटाला यश मिळवायचं असेल तर काय केलं गेलं पाहिजे?
सर दोन विषय गोष्टी महत्त्वाच्या आहेत या ठिकाणी. आज जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्याकडेही थोडंसं लक्षपूर्वक आपण पाहिलं पाहिजे. कारण की आपण पाहतोय की मनोजदादा दारांग पाटलांनी मागच्या 14 महिन्यामध्ये जे आंदोलन उभं केलं, ज्या मागणीसाठी सातत्याने त्यांनी 6 उपोषणं केले, या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यामुळं मला असं वाटतं की मनोजदादा दारांगे पाटलांचा या ठिकाणी खूप मोठा प्रभाव राहिलेला इलेक्शनला, आणि पवारसाहेबांनी देखील ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून मराठा समाजाचा उमेदवार या ठिकाणी दिला पाहिजे जो सुशिक्षित असेल, विधानसभेचा जो कार्यक्षेत्र आहे त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं काम करत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आरोग्य असेल, शिक्षण असेल, उद्योग असेल, त्या ठिकाणी सामाजिक उपक्रम असतील, या ठिकाणी काम करण्याची आवश्यकता आहे. अगदी बीडची व्यवस्था आपण पाहतोय मागच्या काही दिवसापासून, म्हणजे अस्वच्छ बीड, सगळे घाणीचं साम्राज्य बीड झालेलं आहे, समस्या आहेत या ठिकाणी. पाऊस पडला मागच्या काही काळामध्ये तर जलमय बीड झालेलं होतं, अगदी बोट घेऊन या ठिकाणी फिरण्याची व्यवस्था करण्याची गरज भासली होती. एवढं पाणी जर साठलं असेल तर लोकप्रतिनिधींनी काय केलं? तुमच्याकडे अनेक संस्था होत्या अगोदरी, नगरपालिका होत्या, नगरपंचायत होत्या, आपलं पंचायत समिती होत्या, जिल्हा परिषद संस्थेमध्ये खूप मोठी सत्ता होती. मात्र तुम्ही मुलाखतीला गेल्यानंतर त्यांना पवारसाहेबांना काय सांगितलं गेलं आणि कशा पद्धतीने त्या ठिकाणी प्रेझेंटेशन केलं, पवारसाहेबांचं म्हणणं काय होतं? सर त्या ठिकाणी आम्हाला प्रश्न विचारण्यात आले की तुम्ही कशाप्रकारे निवडून येऊ शकता आणि त्या ठिकाणी इथं त्यांचं विद्यमान आमदार असताना तुम्हाला का तिकीट द्यावं, तर त्या ठिकाणी आम्ही सांगताना ही गोष्ट सांगितली की क्षीरसागर कुटुंब असेल किंवा एक ठराविक कुटुंब असेल, त्यांच्याकडे अनेक वर्षापासून वेगवेगळ्या सत्ता राहिलेल्या, नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांच्याकडे सत्ता राहिलेली आहे, पंचायत समितीच्या माध्यमातून राहिलेली, परंतु त्यांनी कुठलाही विकास शहराचा झालं, ग्रामीण भागात झालं त्या ठिकाणी विकास केलेला नाही. अगदी अजूनही बीड शहरामध्ये अशी बीड विधान परिषदेच्या कार्यक्षेत्रामध्ये असे काही गाव आहेत की जिथं शाळांची व्यवस्था नाही, आपण मूलभूत समस्या सुटलेल्या नाहीत, तुमच्या दफनविधी म्हणजे हे नाही येतं, तुमच्या स्मशानभूमी नाही आहे त्या ठिकाणी, ह्या गंभीर प्रश्न आहेत. 75 वर्षानंतर देखील आपण या गोष्टीसाठी जर झटत असाल तर मग लोकप्रतिनिधींनी मागच्या 20-25 वर्षात केलं काय? नक्कीच मी सांगणार नाही, सगळी जनता बीडची, सगळा मतदार सांगेल, बीड मतदारसंघात प्रत्येक जनता सांगेल. ही पवारसाहेबांनी ठरवलं भाकरी फिरवायची, तर नक्कीच पवारसाहेब या सगळ्या गोष्टीचा विचार करतील, त्यांना सगळा अभ्यास आहे या सगळ्या पक्ष परिस्थितीचा, आणि सगळ्या परिस्थितीचा विचार करून ते नक्कीच मला वाटतं की त्या ठिकाणी उमेदवार बदलल्याशिवाय राहणार नाहीत. काय वाटतं तुम्हाला नेमकं आमदाराची 5 वर्षाची कारकिर्द असेल आणि पवारसाहेबांनी मुलाखती घेतल्यात, विशेष म्हणजे 4-5 व्यक्तींना या ठिकाणी बोलून विद्यमान आमदार असताना मुलाखती घेतल्यात उमेदवारीच्या अनुषंगाने? बीड शहरामध्ये जे काही विकासाचे कामं आहेत ते बिलकुल झालेले नाहीत मागील 5 वर्षामध्ये. तुम्ही जर जालना रोडला गेलात आणि जर थोडाभर पाऊस पडला तर गुडघे इतका प्रत्येक गल्लीमध्ये पाणी दिसतं आपल्याला, त्याचं काही नियोजन नाही आहे. रस्ते आत्ताच झालेले आहेत तर ते सगळे जे आहेत नियोजनबद्ध झालेलं नाही आहे कार्यक्रम. त्याच्यानंतर कचऱ्याचा प्रश्न आहे, तर त्याच्या मूलभूत समस्या सोडवलेल्या नाहीत. पाणी येत नाही 15-15 दिवस. बीड शहरामध्ये नवा डाव नवा गडी पाहिजे, तो सुशिक्षित पाहिजे, व्हिजनरी पाहिजे, त्याच्याकडे शहराला कायापलट करण्याची दूरदृष्टी पाहिजे, असं व्यक्तिमत्व बीड शहरासाठी आता सर्व जनता निवडेल अशी अपेक्षा आहे, आणि ते जाधव साहेब हे त्यासाठी योग्य उमेदवार आहेत. मात्र दारांगे पाटलांची देखील भेट घेतली, दारांगे पाटलांची देखील महत्त्वाची भूमिका बीड विधानसभा मतदारसंघात राहणार आहे, मग नेमकं तुम्ही इकडं शरद पवाराकडे जाताय, दुसरीकडे दारांगे पाटलांकडे जाताय, नेमकी भूमिका कशी आहे? नक्कीच या ठिकाणी मागच्या 14 महिन्यापासून जे आरक्षणाचं आंदोलन चालू होतं त्याच्यामध्ये 6 वेळेस पाटलांनी त्या ठिकाणी आमरण उपोषण केलं. आम्हाला समाज म्हणून आम्हाला अपेक्षित होतं की आचारसंहिता लागण्याच्या अगोदर कुठल्याही परिस्थितीमध्ये सरकार निर्णय घेईल आणि आरक्षणाची जी मागणी आहे सातत्याने ती मागणी पूर्ण करत, त्यामुळं दादांनी सुद्धा या अनेक वेळेस त्या ठिकाणी सांगितलेलं होतं की ते कुठलंही राजकारण करणं हा त्यांचा पिंड नाही आहे किंवा राजकारण त्यांना करायचं नाही आहे. आणि मग त्या परिस्थितीमध्ये आज तागायतपर्यंत ही परिस्थिती कन्फर्म नाही आहे की तिकीट देणार का नाही देणार, परंतु जर त्या परिस्थितीमध्ये तिकीट देणार नसतील तर आपल्याला एक पर्याय शोधला पाहिजे. कारण बीडची ज्या मूलभूत समस्या आहेत त्याच्यावरती आवाज उठवणं किंवा त्याच्यावरती काम करण्यासाठी जर तुम्हाला काम करायचं असेल तर लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी यावं लागेल, आणि त्यासाठी मग आपल्या विचाराचा पक्ष कुठला, मग पुरोगामी विचाराचा पक्ष कुठला, हा सगळा विचार करून आम्ही त्या ठिकाणी पवारसाहेबांकडे भेटलो होतो. मी दारांगे पाटलांना देखील त्या ठिकाणी भेटलेलो आहे, कालही भेटलेलो आहे, आजही भेटणार. पवारसाहेबांनी तिकीट नाही दिलं तर काय भूमिका असेल सर त्या ठिकाणी? राष्ट्रवादीमध्ये दुफळी होईल आता आहे त्या राष्ट्रवादीमध्ये दुफळी होईल याविषयी सांगता येणार नाही, परंतु दारांगे पाटील जर उमेदवार देणार असेल तर त्यांच्या पाठीशी सर्वजण आम्ही सुद्धा खंबीरपणे उभा राहू. मग इथं जर आपण उमेदवार नाही बदलला, भाकरी नाही फिरवली, तर तुतारीला फटका बसू शकतो का? 100% फटका बसेल सर या ठिकाणी. आणि तुम्ही तेच तो उमेदवार जर परत देणार असाल, लादणार असाल जनतेवरती, तर जनता स्वीकारणार नाही. काय वाटतं तुम्हाला, खरंच फटका बसेल?
100% फटका बसेल, कारण की ही जी विधानसभेची निवडणूक आहे ती निवडणूक पूर्ण युवक हाती घेतील, कारण की युवकांना जो काही युवक निवडून आलेला होता त्यांनी जे काही दगाफटका दिलेला आहे तो दगाफटका भरून काढण्यासाठी काय वाटतं तुम्हाला नेमकं? नाही इथं जर शरद पवार साहेबांनी जर तोच कॅबिनेट दिला जो विद्यमान आमदार आहे तोच जर दिला तर जरांगे पाटलाची भूमिका ही महत्त्वाची, आणि जरांगे पाटील जे सांगतील तोच उमेदवार इथं निवडून येईल. आणि मला वाटतं की जरांगे पाटील ज्यांनी मराठाच्या मुलावर SIT नेमा म्हणून मागणी केली ते आमदाराला मदत करा असं जरांगे पाटील सगळ्या गोष्टींचा या ठिकाणी लेखाजेखा होऊ शकतो. मात्र आपण ही पाहिले ही प्रतिक्रिया आहे, उत्स्फूर्त प्रतिक्रिया लोकांनी दिली गेली. विद्यमान जे आमदार आहेत त्यांच्या केलेल्या कामाच्या अनुषंगाने त्यांनी काय काम केलं असा प्रश्न देखील उपस्थित केला आहे. त्याचबरोबर शरद पवार यांनी जर भाकरी नाही फिरवली, तिकीट जर नाही बदललं तर तुतारीला खूप मोठा फटका बसेल, राष्ट्रवादी शरद पवार गटाला खूप मोठा फटका बसेल असं देखील बोललं जात आहे. त्यामुळे एकंदरीतच आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये नेमकं शरद पवार कुठला डाव खेळणार की इथं बीडमध्ये नवीन कुठली तरी कोणाला तरी संधी देऊन भाकरी फिरवून परत एकदा यशाकडे जाणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा प्रकाश जाधवसोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड.